नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीआरटी लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण हवा व हवामान म्हणजेच विंड अँड वेदर या दोन महत्त्वाच्या संकल्पना, त्याचबरोबर हवेची अंगे म्हणजेच ऑर्गन्स ऑफ एअर या घटकाची, त्याचबरोबर तापमान या घटकाची माहिती बघितलेली होती। याच्यामध्ये तापमानाचे असणारे महत्त्वाचे जे पट्टे आहेत, आपल्या पृथ्वीवरती सूर्याची येणारी उष्णता आणि या उष्णतेमुळे होणारं तापमानाचं जे वितरण आहे ह्याच्याविषयी आपण माहिती बघितलेली होती। आता या लेक्चरला आपण तापमान पट्टे व हवादाब पट्टे या दोन महत्त्वाच्या घटकांची माहिती बघणार आहोत। आपण जर पाहिलं तर पृथ्वीवरती धुलीकण, बाष्प व जडवायू इत्यादी घटकांचं जे प्रमाण आहे ते इत्यादी घटकांचं प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असतं। हे भूपृष्ठापासून आपण जसजसं आकाशामध्ये वरती जाऊ तसतसं हे प्रमाण कमी होतं आणि याचाच परिणाम या ठिकाणी तापमानाच्या पट्ट्यांवरती व हवेच्या दाबावरती झालेला पाहायला मिळतो। आता आपण जर पाहिले तर जे धुलीकण आहेत, हे धुलीकण आपल्याला सूर्याची उष्णता एखाद्या अंधाऱ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन दिलेली पाहायला मिळतात। या धुलीकणांना जे बाष्प आहेत ते बाष्प चिकटतात, त्यामुळे धुलीकणांचा आकार मोठा होतो आणि हे धुलीकण हवेमध्ये पसरत असतं। त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे वायू आहेत ते वायूसुद्धा या मोकळ्या हवेमध्ये असलेले पाहायला मिळतात। या सर्व घटकांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर भूपृष्ठालगत सर्वात जास्त असतं आणि आपण जसं अवकाशामध्ये जाऊ तसतसं याचं प्रमाण कमी होतं आणि याचाच परिणाम या तापमानावरती आणि हवेच्या दाबावरती झालेला पाहायला मिळतो। आपण भूपृष्ठापासून वर जाऊ तसतसा या हवेचा दाब कमी होतो। आता या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारचे पट्टे बघायचे आहेत, एक तापमानानुसार केलेले पट्टे आणि दुसरा आहे हवादाब पट्टे। म्हणजे तापमानानुसार केलेले पट्टे म्हणजे टेम्परेचर बेल्ट आहेत, प्रामुख्याने तीन पट्टे केलेले पाहायला मिळतात किंवा उष्णतेच्या प्रमाणानुसार असणारे जे प्रमाण आहे याच्यावरून तीन प्रमुख विभाग आहेत। हे विषुववृत्तापासून उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे आपण जसजसं जाऊ तसतसं याचं वितरण झालेलं पाहायला मिळतं। याचा जर आपण विस्तार बघितला तर तापमान पट्ट्यांचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो अक्षवृत्तीय विस्तार हा सर्वात जास्त असतो, त्यामुळे या ठिकाणी तापमानाचे पट्टे हे आपल्या सर्व पृथ्वीवरती उत्तर गोलार्धात तीन आणि दक्षिण गोलार्धात तीन असलेले पाहायला मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी तापमानानुसार त्याचं वितरण केलेलं पाहायला मिळतं, त्यामुळे याचा आकार मोठा आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा याच्यातील घटक बघायचा आहे तो म्हणजे हवादाब पट्टे। आता हे जे हवादाब पट्टे आहेत या हवादाब पट्ट्यांचा जो विस्तार आहे तो विस्तार अक्षवृत्तानुसार विस्तार केलेला पाहायला मिळतो। याचा विस्तार सरासरी प्रामुख्याने 10 अक्षवृत्त यांच्या दरम्यान असतो। आता अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वीगोलावरील ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत ज्या आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत परंतु एखाद्या प्रदेशाचं स्थान ठरवत असताना त्या रेषांचा आपण उपयोग करतो त्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो। या ज्या पृथ्वीगोलावरील आडव्या रेषा आहेत त्या अक्षवृत्त यांचा या हवादाब पट्ट्यांचा विस्तार 10 अक्षवृत्तांच्या पर्यंत असलेला पाहायला मिळतो। याच्यावरूनच आपण या ठिकाणी हवादाब पट्टे केलेले पाहायला मिळतात। आता आपल्या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती काही प्रमुख हवादाब पट्टे आहेत, त्या हवादाब पट्ट्यांची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे तापमान पट्टे त्या तापमान पट्ट्यांचं वितरण प्रामुख्याने तीन घटकांच्या मध्ये केलेलं पाहायला मिळतं। हा उष्णकटिबंधीय पट्टा, समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आणि शीतकटिबंधीय पट्टा, हे जसे उत्तर गोलार्धात आहेत तसेच हे दक्षिण गोलार्धामध्ये असलेले पाहायला मिळतं। आपला पृथ्वी गोल आहे, याचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हा मधला जो आहे तो 0° अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त, या विषुववृत्तापासून वरती जाऊ आणि खाली येऊ तसतसे हे पट्टे बदलत जाते। याचा अक्षवृत्ती विस्तार बघितला तर हा सर्वात जास्त आहे, 0° 23° उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धामध्ये जो मोठा एक पट्टा येतो तो आपण उष्णकटिबंधीय पट्टा म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी सूर्याची किरणं ही थेट येतात किंवा सूर्याची किरणं या ठिकाणी लवकर पोहोचतात, त्याचबरोबर ही किरणे लंबरूप असतात, त्यामुळे या प्रदेशामध्ये तापमान जास्त असलेलं पाहायला मिळतं। म्हणून हा उष्णकटिबंधीय तापमानाचा पट्टा महत्त्वाचा मानला जातो। याच्यानुसारच या ठिकाणी हवेचा दाब, त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या भौगोलिक ज्या घटना आहेत किंवा भौगोलिक बदल आहेत ते भौगोलिक बदल या ठिकाणी घडत असतात, त्यामुळे उष्णकटिबंधीय पट्टा आहे तो महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो। त्यानंतरचा जो दुसरा तापमान पट्टा आहे तो म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा। हा जो पट्टा आहे तो उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23° उत्तर ते 66° 66° 30' उत्तर
गोलार्ध, त्याचबरोबर दक्षिण गोलार्धामध्ये 23.30 दक्षिण ते 63.30 दक्षिण गोलार्धामध्ये असलेला पाहायला मिळतो. या दोन्ही गोलार्धामध्ये उष्णता कमी प्रमाणात असते, त्याचबरोबर या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाणही कमी असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी तापमानावरती या ठिकाणी समशीतोष्ण प्रकारचं तापमान असलेलं पाहायला मिळतं. आता या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. सम म्हणजे सारखा, शीतोष्ण शीत आणि उष्ण, शीत म्हणजे थंड आणि उष्ण. आता दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धामध्ये असणारे जे तापमान आहे ते शीत आहे. या ठिकाणी दोन्ही गोलार्धामध्ये मधील भाग हा वर्षातील 12 महिने हा बर्फाच्छादित असतो, त्यामुळे या ठिकाणचं तापमान नेहमी थंड असतं. या थंड तापमानाचा आणि उष्णकटिबंधाकडून येणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेचा या समशीतोष्ण कटिबंधातील पट्ट्यावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे ह्या ठिकाणी तापमान जे आहे ते समशीतोष्ण शीत आणि उष्ण अशा प्रकारचं असतं. आता या ठिकाणी जर आपण या पट्ट्याचं एक वैशिष्ट्य बघितलं तर या ठिकाणी जगातील सर्वात कमी पाऊस पडतो, त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त जो वाळवंटी प्रदेश आहे, मोठी मोठी जी वाळवंट आहेत आफ्रिका खंडातील असू दे, आपल्या भारतातील वाळवंट असू, हे सर्व वाळवंटी प्रदेश जे आहेत ते वाळवंटी प्रदेश या समशीतोष्ण कटिबंधामध्ये असलेले पाहायला मिळतात. त्यानंतरचा जो पुढचा तापमान पट्टा आहे तो म्हणजे शीत कटिबंध. आता हा जो शीत कटिबंध आहे तो उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 उत्तर गोलार्धापासून ते 90 अंशापर्यंत म्हणजे उत्तर ध्रुवापर्यंत, ते दक्षिण गोलार्धामध्ये 66.30 ते 90 अंशापर्यंत दक्षिण गोलार्धामध्ये याचा विस्तार असलेला पाहायला मिळतो. आता हा जो पट्टा आहे तो शीत कटिबंध म्हणून ओळखला जातो. याचं कारण म्हणजे या ठिकाणी जी सूर्याची उष्णता मिळते ती सूर्याच्या उष्णतेची जी किरण आहे ती किरण यातील काही भागांच्या मध्ये पोहोचत नाही. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील असे काही भाग आहेत की त्या भागांच्या मध्ये वर्षातील 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणी सूर्याची किरणे अति उत्तर ध्रुवामध्ये म्हणजे पृथ्वी गोलाच्या एकदम वर्षा बाजूला त्या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो दिवस आणि रात्रीचा कालावधी आहे तो वेगळा असलेला पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण गोलार्धाचा जर भाग बघितला त्या ठिकाणी सूर्याची किरणं कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान हे खूप कमी आहे. याचाच परिणाम त्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश सर्वात जास्त आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तापमान कमी असलेलं पाहायला मिळतं. उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण गोलार्धात असणारा अंटार्क्टिका खंड हा नेहमी बर्फाच्छादित असतो, तर उत्तर ध्रुवावरती असणारा आर्क्टिक महासागर हा सुद्धा नेहमी बर्फाच्छादित असलेला पाहायला मिळतो. आता हे जे शीतकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे प्रामुख्याने तापमानाचे 3 विभाग आहेत. याचाच परिणाम हवेच्या दाबावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे या हवा तापते, तापलेली जी हवा आहे ती हवा हलकी असते, ही हवा वरती जाते, त्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब काही ठिकाणी कमी होतो काही ठिकाणी वाढतो आणि याचाच परिणाम हवेच्या दाबपट्ट्यांच्या वरती झालेला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी आपल्याला हवेचे दाबपट्टे प्रामुख्याने बघायचे आहेत, ते या ठिकाणी त्याचे वितरण इथे दिल्याप्रमाणे आहे. या ठिकाणी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि आपण दक्षिण ध्रुवाकडे जसजसं जाऊ तसे तापमान पट्टे बदलत जातात. विषुववृत्तीय या ठिकाणी प्रामुख्याने 4 प्रकारचे आहेत. एक विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. हे जसे उत्तर गोलार्धात आहेत तसेच हे दक्षिण गोलार्धामध्ये असलेले पाहायला मिळतात. आता विषुववृत्तीय कमी दाबाचा जो पट्टा आहे तो विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी प्रामुख्याने कर्कवृत्त ते मकरवृत्त यांच्या दरम्यान लंबरूप किरण पडतात, त्यामुळे त्या ठिकाणी तापमान जास्त असते. ती तापलेली जी हवा आहे ती हवा वरती जाते आणि तापलेली हवा वरती गेल्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब आहे, हवेचा दाब कमी राहतो. आता या विषुववृत्तीय कमी दाबाचा जो पट्टा आहे याचा विस्तार प्रामुख्याने विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवामध्ये 5 अंशावरती व दक्षिण गोलार्धामध्ये 5 अंशावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा पट्टा आहे तो म्हणजे हवादाब पट्टा, मध्यअक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. हा जो मध्यअक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे तो प्रामुख्याने हा असलेला पाहायला मिळतो. याचा विस्तार उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25.35 उत्तर गोलार्ध ते 25.35 दक्षिण गोलार्धामध्ये असलेला पाहायला मिळतो.
इथं काय होतं तर विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे वर गेलेली उष्ण व हलकी हवा जवळपास 5,000 मीटर उंचीवर गेल्यानंतर पृथ्वीच्या परिवलनामुळे ते उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर आणि दक्षिण दिशेत वाहू लागते. यामुळेच पृथ्वी उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते व जड झालेली हवा उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25 ते 30 अक्षवृत्तांच्या दरम्यान भूपृष्ठाकडे येते. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आता या ठिकाणी काय होतं तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जी हवा आहे ती हवा तापते. लंबरूप किरण पडल्यामुळे या ठिकाणी ती हवा तापते. तापलेली हवा वरती जाते आणि वरती गेल्यामुळे त्या ठिकाणी ती हवा हलकी होते. हलकी हवा आपल्या पृथ्वीच्या परिवलनामुळे ती उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25 ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली आपल्या भूपृष्ठाकडे येते. भूपृष्ठाकडे आल्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब वाढतो. त्यामुळेच त्या मध्य अक्षवृत्ती जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला पाहायला मिळतो. दुसरा जो महत्त्वाचा पट्टा आहे तो म्हणजे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, त्याला सब पोलर प्रेशर बेल्ट असं म्हणतात. या ठिकाणी हा जो पट्टा आहे हा पट्टा कमी दाबाचे पट्टे उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे प्रामुख्याने 55 ते 65 अंश उत्तर गोलार्ध ते दक्षिण गोलार्धामध्ये 55 ते 65 अंश दरम्यान हा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा असलेला पाहायला मिळतो. पृथ्वीचा जे परिवलन आहे म्हणजे पृथ्वी जी आपली स्वतःभोवती फिरते ही स्वतःभोवती फिरल्यामुळे या ठिकाणी या पट्ट्याची निर्मिती झालेली पाहायला मिळते. याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये प्रामुख्याने जी हवा आहे ती पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणची हवा आहे ती भूपृष्ठावरून बाहेर फेकली जाते आणि ही बाहेर फेकलेली जी हवा आहे ती उत्तर ध्रुवाकडे आणि उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे जाते. त्याचबरोबर मध्यक्षुरते जास्त दाबाच्या पट्ट्याकडे येते. त्यामुळे या ठिकाणी या प्रकारचा पट्टा तयार झालेला पाहायला मिळतो. हे जे पट्टे आहेत हे पट्टे प्रामुख्याने उत्तर अमेरिका उत्तर आशिया आणि युरोपाच्या भागामध्ये असलेले पाहायला मिळतात. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील जो पट्टा आहे तो पट्टा प्रामुख्याने जल घटकाने या व्यापलेला आहे. त्यामुळं हा पट्टा महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा सर्वात शेवटचा महत्त्वाचा पट्टा म्हणजे तो ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. हा जर पट्टा बघितला तर इथं या ठिकाणी सूर्याची किरण अत्यंत कमी पोचतात, त्यामुळे या ठिकाणी उष्णता कमी आहे. या ठिकाणी उष्णता कमी असल्यामुळे आणि सूर्याचा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असल्यामुळे या ठिकाणी या प्रकारचे तापमान पट्टे निर्माण झालेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती जवळपास 5 अंश ते 7 अंश उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये या ठिकाणी हे तापमान पट्टे ते तापमान पट्टे सरकत असतात. त्यामुळे या ठिकाणी या प्रकारचे पट्टे निर्माण होतात. म्हणून या ठिकाणी उपध्रुवीय कमी दाबाचा जो पट्टा आहे तो उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी भूपृष्ठाजवळची जी हवा आहे ती हवा थंड असते, ती थंड हवा जड असते आणि ही जी जड हवा आहे त्यामुळे या ठिकाणी हवेचा जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळेच या ठिकाणी उपध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे हवादाब पट्टे आहेत या हवादाब पट्ट्यांचा प्रामुख्याने आपल्या पृथ्वीवरती काय परिणाम होतो तर पहिला महत्त्वाचा परिणाम म्हणजे वाऱ्याची निर्मिती होते, त्याचबरोबर वादळी निर्मिती होतात. याचा उंची मोजण्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर याच्यामुळे आरोह प्रकारचा पाऊस पडतो. याचा दुसरा दुष्परिणाम एक होतो की त्याचा श्वसन प्रक्रियेवरती परिणाम होतो. हे याचे महत्त्वाचे परिणाम असलेले पाहायला मिळते. हा जो हवेचा दाब आहे हा हवेचा दाब प्रामुख्याने नकाशावरती जर आपल्याला दाखवायचं असेल तर नकाशावरील हवेची समान दाबाच्या ठिकाणी जोडणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना आपण समदाब रेषा असं म्हणतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हवेचा दाब मोजणारी जी रेषा आहे ती रेषा समदाब रेषा म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर हवेचा जो दाब आहे हवेचा दाब काही उपकरणांच्या माध्यमातून मोजला जातो. हवेचा दाब हवा दाब मापक या उपकरणातून मोजला जातो. तर याचं एकक जे आहे हवेचा दाब मोजण्याचं एकक ते मिलीबार असलेलं पाहायला मिळेल. आता हवा दाब मापकातून हवेचा दाब मोजला जातो त्यालाच मिलीबार असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये MBA असं बोललं जातं. याचं एकक मिलीबार हे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे तापमान आहे ते तापमान याची कक्षाही दिवसभरातील किमान आणि कमाल आणि किमान तापमानातील फरक आहे. त्या फरकामुळे या ठिकाणी तापमानाची कक्षा
ठरवली जाते, त्याचबरोबर तापमापकाच्या सहाय्याने हवेचं तापमान मोजलं जातं. या ठिकाणी आपण पृथ्वीवरील प्रामुख्याने तीन कटिबंध, त्याचबरोबर हवेचे दाबपट्टे याच्याविषयी माहिती बघितली. या हवेच्या दाबपट्ट्यांचा विस्तार, त्याचबरोबर याच्या प्रत्येक दाबपट्ट्यात असणारं महत्त्व याच्याविषयी आपण माहिती बघितली. यानंतरच्या लेक्चरला आपण या हवादाब पट्ट्यांच्यामुळे जे वाऱ्याचे प्रकार निर्माण होतात त्या वाऱ्यांच्या प्रकाराची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.